काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. आमदार अपात्रते प्रकरणात एकनाथ शिंदे गटाचे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या कुठल्याही आमदाराला अपात्र जे आहे ते करण्यात आलेलं नाही आहे. परंतु शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे यांचीच आहे. एक महत्त्वपूर्ण असा हा निर्णय आहे. आपण यावेळी नागपुरात आहोत, नागपुरात काही मंडळी आहे यांना विचारूया की त्यांना राहुल नार्वेकरांचा जो हा काल दिलेला निर्णय आहे त्याबद्दल काय वाटतंय, काय सांगाल तुम्ही, काय वाटतंय? हा खरं पाहताच एक सत्याचा विजय आहे. कारण की एक राजकीय सिच्युएशन म्हणजे त्यावेळची जी स्थिती होती ती जर पाहता असं लक्षात येत होतं की समोर फेसिंग करायच्याऐवजी उद्धव ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला, त्याच्यामुळं पूर्ण सरकार कोलमडल्याच्या स्थितीत होतं. अशा वेळेस एकनाथ शिंदे समोर येऊन त्यांनी आपला गट निर्माण केला व सरकार स्थापन केलं, त्यामुळे ते अपात्र होऊ शकतच नाही. कारण की मुख्य असं की कुठलंही सरकार जे आहे एखादा जर त्याचा जर मुख्यमंत्र्याचा राजीनामा देतो तर दुसरा मुख्यमंत्री बनून हे वैधानिक संविधानिक हे आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवलं आणि त्यांना जी पुरेशी लागणारी जे एक संख्याबळ होतं ते त्यांनी जमा केलं. मग त्यांनी कोणाचा सपोर्ट घेतला, BJP घेतला, राष्ट्रीय हा त्यांचा नंतरचा भाग आहे. पण त्यावेळेस त्यांना जे संख्याबळ पाहिजे होतं ते त्यांना पुरेसं मिळाल्यामुळं त्यांचं सरकार कंटिन्यू झालं. त्यामुळं अपात्रतेचा जो प्रश्न आहे तो उद्भवतच नव्हता. आपण बघितला अपात्रतेचा प्रश्न जो आहे तो उद्भवत नव्हता, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. तुम्हाला काय वाटतं काल जो निर्णय आलेला आहे, विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे, जो निकाल दिला आहे त्याबद्दल? तर हा जो निर्णय आहे तो लोकशाहीला अनुसरूनच आहे. कारण जी जिथे मेजॉरिटी असते त्याच भागाने जायचं असतं आणि मेजॉरिटी शिंदेसाहेबांसोबत होती. आणि हे आपण प्रत्येक वेळेस पाहिलेलं आहे, प्रत्येक वेळेसमध्ये मध्ये निर्णय आलेले कोर्टात गेले, इकडे तिकडे गेले, पण पाहिलं की निर्णय आणि मेजॉरिटी यांच्याच सोबत होती शिंदेसाहेबाचे. आणि लोकशाहीला महत्त्व असते आणि त्या जो फैसला आला तो लोकशाहीला अनुसरून आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. आपण बघितलं जो निर्णय आला आहे त्याचं स्वागत आहे म्हणतायत. काही युवक मंडळी आहे इथे नागपुरातली, आपण त्यांना विचारूया काय सांगशील काल जो निर्णय आलेला आहे विधानसभा अध्यक्षांनी जो दिला. बघा, जनतेनी वोट दिले होते BJP शिवसेना युतीला. उद्धव साहेबांनी जे त्या जनतेच्या निर्णयाचा अनादर करून ते काँग्रेससोबत गेले, त्यामुळे जनता कुठे नाराज होती आणि त्याच नाराजीला या गटांनी आणलं समोर. त्यामुळे मला तरी वाटतं निर्णय योग्य आहे आणि जनतेच्या मनाला धरून आहे. निर्णय योग्य असल्याचं यांचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं? निर्णय अतिशय योग्य आहे. अपात्रतेच्या निर्णयामुळे जे सरकार उलथापालथ व्हायचा जो धोका होता तो टळला आहे. शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री राहतील, प्रगतीच्या मार्गावर आहे महाराष्ट्र, पुढे जायलाच हवा. चांगलं झालं जे झालं ते. तुम्हाला काय वाटतं की जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाकडे कसं बघता? आता घराणेशाहीचा जर विचार केला, म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना जर घराणेशाहीचा विचार केला, तसा विचार न करता ॲज अ सामान्य माणूस म्हणून विचार केला, तर एकनाथ शिंदेसाहेब हे जास्त परफॉर्मिंग वाटतात रादर दॅन उद्धव ठाकरे. बाकी तो विचार सोडून बाकी निर्णय जो झाला तो जनतेच्या कलानीत झालेला असं मला वाटतं. आपण बघितलं जो निर्णय झालेला आहे तो जनतेच्या हिताचा आहे असं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं काल जो निर्णय झालेला आहे विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला आहे की शिंदेंचीच शिवसेना जी आहे खरी शिवसेना आहे, तसं अगदी बरोबर आहे. त्यांनी दिला जो निर्णय आहे तो अत्यंत बरोबर दिलेला आहे असं माझं मत आहे. ठीक आहे, तुम्ही काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? निर्णय अतिशय योग्य आहे आणि जे त्यांनी नार्वेकर साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे ते अगदी बरोबर आहे मला असं वाटते. ना आजच्या परिस्थितीला पाहून निर्णय हा अनुकूल झालेला आहे असं वाटतं मला. निर्णय जो आहे तो योग्य आहे असं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं काल जो निर्णय झालेला आहे की जी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेंचीच आहे आणि आमदार अपात्रतेबाबत दोन्ही गटाचे आमदार जे आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेलं नाही आहेत, मात्र शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची. एकदम याच्यात जे निर्णय दिलेला आहे तो एकदम खरा आहे आणि संवैधानिक आहे. त्यांनी जे निर्णय दिला आहे हे चुनाव आयोगांच्या म्हणण्यावर म्हणजे त्यांच्या सांगण्याप्रमाणेच त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि तो एकदम योग्य आहे. उद्धव ठाकरे यांनी 2018 जो आपला संविधान बनवलं तो एकदम चुकीचा होता आणि तो संवैधानिक नव्हता म्हणून त्याला फेटाळण्यात आला. आणि 1999 जो संविधान बनलेला होता तोच लक्षात ठेवून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो एकदम खरा आहे आणि जो निर्णय झाला आहे तो एकदम योग्य आहे असं मला वाटतं. आपण बघितलं बहुतांश नागपूरकर जे आहेत ते हेच म्हणत आहेत की काल जो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेला आहे तो निर्णय योग्य आहे.
नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक।